नमस्कार, मी डॉक्टर संजय पाटील, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा। मित्र हो, आज आपण व्यवस्थापन म्हणजे काय आणि व्यवस्थापनाचं स्वरूप याविषयी अभ्यास करणार आहोत। व्यवस्थापनाचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम व्यवस्थापनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे। जागतिक दृष्टिकोनातून विचार करताना 19व्या आणि 20व्या शतकामध्ये अनेक प्रकारच्या क्रांती झालेल्या आपल्याला दिसतात। त्यापैकी महत्त्वाची एक क्रांती म्हणजे व्यवस्थापनाच्या संदर्भातली क्रांती। 19व्या आणि 20व्या शतकाच्या दरम्यानमध्ये अमेरिकेमध्ये व्यवस्थापनाच्या संदर्भात क्रांतीचा जन्म झाला आणि याचं श्रेय जातं ते अमेरिकेतील एक विचारवंत फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांना। युरोपमध्ये देखील याच काळामध्ये औद्योगिक क्रांती घडून आली आणि औद्योगिक क्रांतीनंतर विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे लक्ष वेधण्याचं काम केलं गेलं। त्यापैकी एक महत्त्वाचा क्षेत्र म्हणजे व्यवस्थापन क्रांती असं आपल्याला दिसून येतं। व्यवस्थापनाच्या प्रक्रियेला शास्त्रीय स्वरूप देण्याचं कार्य टेलर यांनी केलेलं आपल्याला दिसतं। सायंटिफिक मॅनेजमेंट या पुस्तकातून त्यांनी व्यवस्थापनाला शास्त्रीय स्वरूप दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक असं म्हटलं जातं। भारताच्या दृष्टिकोनातून जर व्यवस्थापनाचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की भारताने आधुनिक काळामध्ये कल्याणकारी राज्याचा स्वीकार केलेला आहे आणि कल्याणकारी राज्यामध्ये विविध प्रकारच्या योजनांची आणि उपक्रमांची अंमलबजावणी करावी लागते। ह्या उपक्रमांची अंमलबजावणी करत असताना व्यवस्थापना हा या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून प्रशासनामध्ये व्यवस्थापनाच्या प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं। व्यवस्थापन ही संकल्पना अनेक अर्थाने वापरली जाते। उदाहरणार्थ महाविद्यालयाचं व्यवस्थापन असेल, एखाद्या बँकेचं व्यवस्थापन असेल किंवा एखाद्या आयुर्विमा महामंडळाचं व्यवस्थापन असेल, वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थापनाची संकल्पना वापरात असलेली आपल्याला दिसून येते। मात्र या ठिकाणी आपण कार्मिक प्रशासनाच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत। थोडक्यात काय, तर व्यवस्थापन म्हणजे एखादी व्यक्ती, व्यक्तिसमूह किंवा वर्ग नसून ती एक प्रक्रिया आहे, हे एक महत्त्वाची बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात येते। सर्वसाधारणपणे व्यवस्थापनाचा अर्थ जर आपण बघितला तर व्यवस्थापनाला इंग्रजीमध्ये मॅनेजमेंट असं म्हटलं जातं। मॅनेजमेंट या शब्दाची फोड जर केली तर यामध्ये मॅन म्हणजे मनुष्य, एज म्हणजे अनुभव आणि मेंट म्हणजे कार्यवाही करणं, म्हणजे ज्या वेळेस प्रशासनामध्ये अनुभवजन्य व्यक्ती आपल्या ज्ञानाच्या आधारे प्रशासन चालवण्याचं कार्य करते त्यावेळेला त्याला मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन असं म्हटलं जातं। व्यवस्थापनाच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसतात। यामध्ये व्यवस्थापनाचे एक विचारवंत जॉर्ज टेरी यांनी अशी व्याख्या केली आहे की संघटनेतील इतर लोकांच्या प्रयत्नातून पूर्वनिश्चित उद्दिष्ट साध्य करणं म्हणजे व्यवस्थापन। जॉर्ज टेरी या विचारवंताने पूर्वनिश्चित उद्दिष्टांना महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। त्यासोबतच व्यवस्थापनातील दुसरे विचारवंत म्हणजे राल्फ डेव्हिस असं म्हणतात, कोणत्याही क्षेत्रातील कार्यकारी नेतृत्वाचं कार्य म्हणजे व्यवस्थापन। म्हणजेच राल्फ डेव्हिस हे कार्यकारी नेतृत्वाला महत्त्व देतात। तिसरे विचारवंत शुल्जे असं म्हणतात की व्यवस्थापन ही एक शक्ती असून संपूर्ण संघटनेचं नेतृत्व, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्याचं काम व्यवस्थापन करतं। म्हणजे शुल्जे हे व्यवस्थापनाच्या नेतृत्वाला महत्त्व देत असताना आपल्याला दिसतं। या सर्वच व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर आपलं असं लक्षात येईल की व्यवस्थापन आणि संघटन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। प्रशासनाचा स्थायी आणि रचनात्मक भाग हा संघटना आहे आणि व्यवस्थापन हे संघटनेचं गतिशीलतेचं एक प्रतीक आहे। थोडक्यात काय, तर संघटनेशिवाय व्यवस्थापन असू शकत नाही,
आणि व्यवस्थापनाशिवाय संघटनेला महत्त्व येत नाही। दुसरा भाग याच्यामध्ये महत्त्वाचा असा आहे की संचालनाचं कार्य म्हणजेच व्यवस्थापन हे प्रशासनाला प्रशासनाचं संचालन करण्याचं कार्य करतं, म्हणून हा देखील भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे। यानंतर योजनांची निर्मिती केली जाते, प्रशासनामध्ये योजना निर्मिती हा भाग देखील महत्त्वाचा आहे। धोरणांची अंमलबजावणी, प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून धोरण ठरवण्याचं काम व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये केलं जातं। यानंतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणं असेल किंवा मार्गदर्शन करणं असेल, या देखील बाबींचा समावेश व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये केला जातो। या सर्वच प्रक्रियांचा अभ्यास या सर्वच गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आपल्या अशी लक्षात येते की व्यवस्थापन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विशिष्ट हेतू प्राप्त करण्यासाठी एकत्र आलेल्या संघटनेतील व्यक्तींच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण करण्याच्या प्रक्रियेला व्यवस्थापन असं म्हटलं जातं। मित्रो, या नंतर आपण व्यवस्थापनाचे स्वरूप कशा पद्धतीचं आहे याकडे वळणार आहोत। व्यवस्थापनाच्या स्वरूपामध्ये पहिला मुद्दा आहे की प्रशासकीय यंत्रणेतील प्रक्रिया। व्यवस्थापन हे प्रशासकीय यंत्रणेतील प्रक्रियेचा एक भाग आहे। कर्मचारी आणि प्रशासनातील इतर घटकांशी त्यांचा समन्वय साधण्याचं काम व्यवस्थापनामध्ये केलं जातं। दुसरं स्वरूप आहे की व्यापक स्वरूप। समाजातील इतर घटकांशी देखील व्यवस्थापनाचा संबंध येत असतो, म्हणून प्रशासन हे व्यवस्थापन हे खाजगी, प्राथमिक आणि सार्वजनिक अशा स्वरूपाच्याशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतं। त्यानंतर अधिकार आणि सत्तेचं व्यवस्था। राजकीय प्रक्रियेद्वारा ठरवण्यात आलेलं जे ध्येय आहे त्याच्या मर्यादेत राहून कार्य करण्याची प्रक्रिया व्यवस्थापनामध्ये समाविष्ट होते। त्यानंतर प्रशासनाची कार्यक्षमता हे देखील व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं स्वरूप आहे। म्हणजे प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जे जे प्रकारचे उपक्रम केले जातात, उदाहरणार्थ प्रशिक्षण देणं असेल किंवा कर्मचाऱ्यांची बढती असेल, या सर्वच प्रक्रियांचा समावेश व्यवस्थापनाच्या या प्रक्रियेमध्ये केला जातो। त्यानंतर व्यवस्थापनाचं पुढचं स्वरूप आहे की उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त वापर। संसाधन या शब्दामध्ये उपलब्ध असलेलं सजीव आणि निर्जीव घटक यांचा समावेश होतो। म्हणजे व्यवस्थापन करत असताना उपलब्ध असलेलं मनुष्यबळ असेल किंवा साधन संपत्ती असेल, निर्जीव साधन संपत्ती, तर त्याचा उपयोग करून व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करणं हाही देखील बाब व्यवस्थापनाच्या स्वरूपाचा एक महत्त्वाचा भाग आहे। त्यानंतर पुढचा भाग याच्यातलं स्वरूप आपल्याला असं सांगता येईल की व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे। शास्त्र हे विशिष्ट नियमांवर आधारलेलं असतं, त्याच पद्धतीनं व्यवस्थापन हे देखील विशिष्ट नियमांवर आधारलेलं आहे, म्हणून व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे। यानंतर व्यवस्थापन हे कला आहे। कला याकरता म्हटलं जातं की व्यवस्थापनामध्ये प्रशासनातील सर्व घटकांचा कौशल्याने वापर करून घ्यावा लागतो। त्याच्यामध्ये निश्चितपणाने कौशल्य हे महत्त्वाचं असल्याकारणाने त्याला कला असं म्हटलं गेलेलं आपल्याला दिसतंय। थोडक्यात काय तर धोरण निश्चिती असेल, नियंत्रण, मार्गदर्शन, समन्वय, जनसंपर्क आणि देखरेख या सर्वच बाबी व्यवस्थापनाचं महत्त्वाचे घटक असलेले आपल्याला दिसून येतात। या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपले असं लक्षात येतं की व्यवस्थापन हा प्रशासकीय यंत्रणेचं हृदयाचं स्थान प्राप्त झालेलं आहे, आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की व्यवस्थापन म्हणजे प्रत्यक्ष कृती करणे नव्हे तर इतरांकडून कृती करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन। मित्रो, अशा प्रकारे आज आपण व्यवस्थापन म्हणजे काय आणि व्यवस्थापनाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे याविषयी चर्चा केली।